नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासावर आजचं लेक्चर असणार आहे. बघा, याच्यामध्ये आपण यम सुकी पाहणार आहेत. तर याच्या आधी एक पार्ट वन आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. बघा, त्याच्यामध्ये संगम काळे बघा त्याच्यावरसुद्धा यम सी क्यू पाहिले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास दक्षिण भाग आहे बघा त्याच्यातला दुसरा पार्ट म्हणजे संगम वंश सोडून जसं की पल्लव वंश, नंतर राष्ट्रकुटे, नंतर बदामीचे चालुक्य किंवा इतरचे चालुक्य ते सर्व अशा प्रकारचे जे वंश आहेत बघा त्यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये किंवा एम सी क्यूद्वारे तुम्हाला समजणार आहे. हेच एम सी क्यू अभ्यासा याच्यातूनच तुम्हाला क्वेश्चन भेटतील, कारण जे महत्त्वपूर्ण शासक आहे बघा ते संपूर्ण शासक आपण या व्हिडिओमध्ये जवळजवळ महत्त्वपूर्ण क्वेश्चन सेट आणलेलं आहे बघा. ओके, आणि तुम्हाला जर पूर्ण लेक्चर पाहिजे असेल तर त्याच्याशी रिलेटेडसुद्धा 3 तासाचा एक लेक्चर आहे बघा प्राचीन भारताची सेवा, ते सुद्धा तुम्ही नक्की अभ्यासा. ओके, चला तर सुरू करू. द बघा, पहिला क्वेश्चन आहे बघा, वाकाटक राज्याची स्थापना खालीपैकी कोणी केली. बघा क्वेश्चन पुन्हा एकदा समजून घ्या, वाकाटक राज्याची स्थापना खालीपैकी कोणी केली. तर पर्याय बघा, याच्यामध्ये प्रवरसेन द्वितीय आहे, दुसरं मयूरसेन शर्मन आहे, तिसरं विद्याशक्ती आहे, चौथं आहे पुलकेशिन द्वितीय. तर वाकाटक राज्याची स्थापना कोणी केली तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत असेल, तर कोणी केली, विंध्यशक्ती यांनी केली. ओके, त्यानंतर दुसरा क्वेश्चन पाहू, एक मिनिट. दुसरा वाकाटक राज्य महाराष्ट्रात मुख्य कोणत्या ठिकाणी होते, म्हणजे लोकेशन विचारलं आपल्याला याच्यामध्ये. तर पुन्हा एकदा ऐका, वाकाटक राज्य महाराष्ट्रात मुख्य कोणत्या ठिकाणी होते. तर पर्याय बघा, पहिलं बरार, त्याला विदर्भसुद्धा म्हटलं जातं, दुसरं पैठण, तिसरं पुणे, चौथं आहे बीड. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते कुठं, बरार विदर्भ या ठिकाणी. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, वाकाटक घराण्यापैकी सेतुबंध नावाने काव्य खालीपैकी कोणी लिहिले, ज्यामध्ये श्रीरामाचे लंका विजय माहिती वर्णन केले आहे. ओके, तर क्वेश्चन काय सांगितलं याच्यामध्ये, वाकाटक घराण्यापैकी कोणता असा राजा आहे की त्यांनी सेतुबंध नावाचं काव्य लिहिलं आहे ज्याच्यामध्ये श्रीरामाची लंका विजयाची माहिती भेटते. तर पर्याय बघा, पहिलं विंध्यशक्ती, दुसरं प्रवरसेन प्रथम आहे, तिसरं बघा प्रवरसेन द्वितीय, चौथं आहे यापैकी नाही. तर कोणी लिहिलं आहे सेतुबंध हे तुम्हाला सर्वांना कदाचित माहीत असेल, कोणी लिहिलं आहे, प्रवरसेन द्वितीय यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर चौथं बघा, वाकाटक घराणे बघा हे महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वपूर्ण एक नंतर सातवानंतर महत्त्वपूर्ण एक राज्य होतं बघा, जे विदर्भ म्हणतो बरार या ठिकाणी होतं. त्यानंतर चौथं बघा, पुलकेशिन द्वितीय हा महान शासक कोणत्या राजघराण्याशी आहे, ज्याने स्वतःला सत्याश्रय श्रीपृथ्वी वल्लभ नंतर महाराज व दक्षिणापतेश्वर ही उपाधी धारण केली. म्हणजे काय सांगितलं इथं, पुलकेशिन द्वितीय हा महान शासक कोणत्या राजघराण्याशी, आपल्याला राजघराणे विचारलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला सत्याश्रय श्रीपृथ्वी वल्लभ महाराज एव दक्षिणापतेश्वर ही उपाधी धारण केली. पर्याय बघा, पहिलं चालुक्य, दुसरं आहे चालुक्य वंश बदामी कर्नाटक, पहिलं कल्याणीचं आहे, दुसरं बदामीचं आहे, त्यानंतर गंगवंश जे कर्नाटक या ठिकाणी छोटं वंश होतं, त्यानंतर चौथं पल्लववंश. तर कोणत्या राजघराण्याशी संबंधित आहे, तर बदामीचे जे चालुक्य आहे बघा त्याच्याशी संबंधित आहे. पुलकेशिन द्वितीय हा जे चालुक्य बदामी आहे बघा कर्नाटक या ठिकाणी इथे तिथला शासक होता, त्यांनी स्वतःला सत्याश्रय श्रीपृथ्वी वल्लभ महाराज एव दक्षिणपतेश्वर ही उपाधी धारण केलेली होती. त्यानंतर पाचवा क्वेश्चन पहा, मत्तविलास प्रहसन व भगवद्जुग हे ग्रंथ निर्माण कोणी केले. पुन्हा एकदा ऐका, मत्तविलास प्रहसन व भगवद्जुग हे ग्रंथ कोणी निर्माण केले. पर्याय बघा, नरसिंहवर्मन प्रथम, त्यानंतर महेंद्रवर्मन, तिसरं नरसिंहवर्मन द्वितीय, चौथं आहे यापैकी नाही. तर कोणी निर्माण केले, महेंद्रवर्मन यांनी काय केले, हे दोन ग्रंथ निर्माण केले. त्यांचे नाव काय आहे, मत्तविलास प्रहसन व भगवद्जुग हे बघा हे तमिळ नाव आहेत, त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार किचकट वाचताना जाते. त्यानंतर पुढं बघा, सावं बघा, राष्ट्रकूट वंश, त्याला दक्षिण राज्यापैकी एक महत्त्वपूर्ण वंश राष्ट्रकूट वंश, याची स्थापना कुणी केली बघा. ओके, दक्षिण म्हणजे राष्ट्रकूट बघा, त्याचा साम्राज्य विस्तार गुजरातपर्यंत सुद्धा होता. हे राष्ट्रकूट वंश दक्षिण राज्याची स्थापना कोणी केली आहे, तर पर्याय बघा, पहिलं कृष्ण प्रथम, दुसरं गोविंद द्वितीय, तिसरं गोविंद तृतीय, आणि चौथं आहे दंती दुर्ग. तर कोणी स्थापन केली आहे राष्ट्रकूट वंशाची स्थापना, ही दंती दुर्ग यांनी केली. कधी स्थापन केली जर विचारला तर 735 इसवी सन कालखंडामध्ये स्थापन झालेली आहे. त्यानंतर सातवा क्वेश्चन बघा, ते माहिती दिली आहे ते कोणत्या ठिकाणचं विचारले असं आपल्याला. तर बघा सातवा, खालीपैकी कोणता वंश किंवा खालीपैकी कोणत्या वंश काळात सर्वात जास्त मंदिरे स्थापन झाली, जे सर्वात जास्त द्रविड शैलीत आहेत. यामध्ये त्यांनी काय केले, डोंगरे मोठाले दगडे बघा तोडून मंदिरे उभारली, तसेच यांच्या काळात अनेक वास्तुकलेच्या अनेक शैली विकसित झाल्या. जसं की ती शैली कोणकोणत्या आहेत, नंदीवर्मम शैली, महेंद्रवर्मम शैली, मामल शैली आणि राजसिंह शैली.
अशा शैली कोणत्या वंशाच्या काळात निर्माण झाल्या? पुन्हा एकदा ऐका, असा कोणता वंश आहे ज्याच्यामध्ये मंदिरे सुद्धा जास्त प्रमाणात स्थापन झाली? तो काळ अतिशय शांत याच्यातला होता. नंतर ती मंदिरे ते द्रविड शैलीत आहेत. आणि जी मंदिरे बांधली बघा, याच्यामध्ये जे डोंगरे होते किंवा दगडे होते तोडून त्यांनी काय केले, मंदिरे बांधली. आणि याच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या शैली विकसित झाल्या, जसं की उत्तर भारत नागर, खाली दक्षिण भारतात द्रविड शैली. बघा त्या द्रविड शैलीला नंदीवर्मम शैली, महेंद्रवर्मम शैली किंवा मामलव शैली किंवा रसशैली म्हटलं जातं. तर असा कोणता पर्याय निघतो याच्यामध्ये? तर पर्याय बघा, पहिलं बादामी चालुक्य, दुसरं गंगवंश, चौथं पल्लव, तिसरं पल्लववंश आणि चौथं आहे पल्लववंश तमिळनाडूचं. बघा सध्या तामिळनाडूच्या भागात आहे. नंतर चौथं आहे राष्ट्रकूट वंश दक्षिण भारतामध्ये. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे पल्लववंश. तर पल्लववंश काळामध्ये बघा सर्वात जास्त मंदिरे उभारली गेली. याच्यामध्ये महत्त्वपूर्ण शासक होते बघा, जे अनेक लढ्यामध्ये जिंकली होती. यांच्या काळामध्ये बघा दक्षिण थोडं शांत वातावरण होतं. नंतर यांनी काय केलं, सर्वात जास्त मंदिरे उभारली, त्याच्यामध्ये मोठमोठे दगडे तोडले आणि जे डोंगर होते ते सुद्धा कोरून त्यांनी काय केलं, मंदिरे उभारली होती. बघा याच्यांच्या काळातच विविध शैली विकसित झाल्या. कोणाच्या काळात? पल्लव वंश. त्यानंतर आठवा बघा, कोणत्या राष्ट्रकूट शासकाने चालुक्य शासक यांना युद्धात हारून स्वतःला वीरनारायण ही उपाधी धारण केली? म्हणजे असा कोणता शासक आहे, असा कोणता राष्ट्रकूट शासक आहे बघा, त्यांनी चालुक्य जे शासक आहे बघा यांना युद्धात हारून स्वतःला वीरनारायण ही उपाधी धारण केली? तर बघा पर्याय बघा, पहिलं दंतीदुर्ग, दुसरं गोविंद द्वितीय, तिसरं गोविंद तृतीय, चौथे अमोक वर्ष. याचं जे उत्तर मित्रांनो ते गोविंद द्वितीय, सॉरी गोविंद तृतीय. लक्षात ठेवा, गोविंद प्रथम, गोविंद द्वितीय आणि गोविंद तृतीय हे राष्ट्रकूट राजे आहे बघा. याच्यातलं गोविंद तृतीय बघा, गोविंद तृतीय यांनी काय केलं, जे चालुक्य शासक आहे बघा यांना हारून स्वतःला वीरनारायण ही उपाधी धारण केली. याचं जे उत्तर आहे मित्रांनो पुन्हा एकदा ऐका, गोविंद तृतीय. ओके, गोविंद तृतीय यांनी कोणाला हरवलं, चालुक्य शासक यांना हरवून वीरनारायण ही उपाधी धारण केली. त्यानंतर नवा क्वेश्चन बघा, कोणत्या चोळ शासकाने इ.स. 915 वेलूरच्या युद्धात पांड्य आणि श्रीलंकाचे जे राज्य होते या दोघांना एकत्रित सेनेला हरवले होते? पुन्हा एकदा घ्या, कोणत्या चोळ शासकाने वेलूरच्या युद्धात पांड्य आणि श्रीलंका या दोघांना एकत्रित सेनेला त्यांनी हरवलं होतं? पर्याय बघा, कोण होता हा शासक, चोळ शासक? पर्याय बघा, विजयालय पहिलं, दुसरं बघा राजेंद्र प्रथम, तिचं परांतक प्रथम आणि चौथं आहे यापैकी नाही. तर कोणी हरवलं होतं? परांतक प्रथम हा महत्त्वपूर्ण शासक आहे बघा. यांनी काय केलं होतं, जे वेलूर या ठिकाणी युद्ध झालं होतं याच्यामध्ये पांडे बघा जे तमिळनाडूचा भाग आहे व श्रीलंके हे दोघं काय झाले, एकत्रित सेना आली होती. श्रीलंकेचे राजवर्मम होते, तर त्यांनी एक हिंदूज राज्य होते एक प्रकारचं ते, तर ते त्यांनी काय केलं होतं, एकत्र सेना बनवून चोळ शासकाच्या विरुद्ध वेलूर या ठिकाणी युद्ध झालं होतं 915 ठिकाणी. तर त्यांनी हरवलं होतं या दोघांना. तर कोणता शासक होता त्यांनी हरवलं होतं? परांतक प्रथम. त्यानंतर दहावा क्वेश्चन बघा, कोणत्या चोळ शासकाने तंजावरमध्ये राजराजेश्वर किंवा वृद्धेश्वर मंदिर 1010 निर्माण केले? हा क्वेश्चन बघा, बऱ्याचदा CDS किंवा जे एक्झाम आहे बघा क्लास टू क्लास सेंट्रलच्या एक्झाम, तर त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. पुन्हा एकदा ऐका, कोणत्या चोळ शासकाने तंजावरमध्ये राजराजेश्वर किंवा वृद्धेश्वर मंदिर म्हटलं जातं, जे आपल्या थंबनेलमध्ये सुद्धा मंदिर दाखवलं आहे मी तुम्हाला, ते 1010 निर्माण केले? तर पर्याय बघा, पहिले राजराज प्रथम, दुसरं आदित्य प्रथम, तिसरं राजाधिराज प्रथम, चौथे विजयालय. तर कोणी निर्माण केलं? हे राजाराज प्रथम पहिलंच. ओके, त्यानंतर 11 क्वेश्चन बघा, कोणत्या चोळ शासकाने चालुक्य शासक विक्रमादित्य सहावा यासोबत स्वतःचा मुलीचा विवाह लावला, श्रीलंकेवर स्वारी केली आणि स्वतःला राजकेसरी ही उपाधी लावली? तसेच तो स्वतः 1027 एका उठावात मारला गेला. बघा चोळ शासक आणि जे बघा चालुक्य शासक यांच्यामध्ये नेहमीच काय कटुत्व राहिलं ते बघा, यांच्यामध्ये कायम लढाई राहिली. पण एक असा शासक होता ज्यांनी स्वतःच्या मुलीचा विवाह हा विक्रमादित्य सहावासोबत लावलं होतं. त्यानंतर श्रीलंकेवर स्वारी केली होती बघा, त्यानंतर श्रीलंकेवर स्वारी केल्यानंतर ते युद्ध जिंकल्यानंतर स्वतःला राजकेसरी ही सुद्धा उपाधी लावली. आणि त्याच्या काळामध्ये काय झालं, एक दक्षिण व एक मोठा प्रकारचा उठाव झाला होता आणि त्या उठाव मोडण्यासाठी तो स्वतः गेला होता आणि 1027 त्या उठावात तो स्वतः मारला गेला होता. तर असा कोणता शासक आहे बघू आता. पर्याय बघा, पहिलं राजाधिराज प्रथम, दुसरा आहे वीर राजेंद्र, तिसरं राजेंद्र द्वितीय, चौथं आहे राजेंद्र प्रथम. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे वीर राजेंद्र. तर बघा वीर राजेंद्रचा कालखंड हा इ.स. 1063-70 दरम्यान होता. हा दक्षिणेत एक उठाव झाला होता त्यावेळी उठावात मारला गेला. ओके, त्याच ठिकाणी उठाव मोडून काढताना ते हा स्वतः उठावात मारला गेला. यांनी स्वतःची मुलगी हिचा विवाह विक्रमादित्य सहावा जे चालुक्य शासक आहे बघा हिच्याशी लावला होता. ओके, त्यानंतर 12 क्वेश्चन बघा, चोल शासक राजाराज प्रथम संदर्भात खालील विधाने
पहा व ते चुकीचे वळका सांगते, म्हणजे चोल शासक राजाराज प्रथम या संबंधी विचारले या ज्यांनी काय काय गोष्टी केल्यात बघा, त्यापैकी चुकीचे विधान वळका सांगते. पर्याय बघा, पहिलं तंजावर मध्ये यांनी काय भव्य राजराजेश्वर मंदिर निर्माण केले पहिलं, दुसरं बघा शैलेंद्र शासकला बौद्ध विहार बनवण्यासाठी सुद्धा मदत केली होती, तिसरं बघा सिंगल द्वीपवर अधिकार प्राप्त करून अनुराधापूरला राजधानी बनवले होते, आणि चौथं म्हणजे मालदीववर अधिकार प्राप्त केले होते. ओके, चोळ शासक कोणाबद्दल विचारलंय? चोळ शासक राजाराज प्रथमेने. तर बघा याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे सिंगल द्वीपवर अधिकार प्राप्त करून अनुराधापूरला राजधानी बनवले, हे चुकीचं विधान आहे, बाकी सर्व विधान बरोबर आहे. पण आहे ऐका आपले चुकीचं विधान वळका सांगितले, याच्यात कोणतं चुकीचं आहे? 3 नंबरचं चुकीचं आहे. बरोबर काय ते यांनी काय केलं होतं, तंजावरमध्ये भव्य राजराजेश्वर मंदिर बनवलं होतं, त्यानंतर जे शैलेंद्र शासक आहे बघा याला जो बौद्ध अन्याय होता बघा याला बौद्ध विहार बांधण्यासाठी मदत सुद्धा केली होती, आणि त्यानंतर मालदीववर यांनी सुद्धा आक्रमण केलं होतं. ओके, आणि त्यावर आपले अधिकार प्राप्त केले होते. त्यानंतर बघा 13वा क्वेश्चन हा राष्ट्रकूट शासक आहे संबंधी आहे. तर बघा राष्ट्रकूट शासक अमुक वर्ष संदर्भात खालील विधाने पहा व त्यापैकी सत्य नाही ते ओळखा, म्हणजे चुकीचं ओळखाय सांगितलं आपल्याला. तर पहिलं बघा तो बौद्धांचा महान संरक्षक होता, त्याने कन्नड भाषेत कविराज मार्ग नावाने काव्यग्रंथ लिहिले. तिसरं बघा अरब यात्री सुलेमानने त्याची प्रशंसा केली आहे. त्यानंतर तो स्वतः महालक्ष्मीचा खूप मोठा भक्त होता, त्याने एकदा देवीला किंवा देवीला प्रसन्न करण्यासाठी स्वतःच्या हाताचा बोटसुद्धा कापून देवीला सुद्धा वाहिलं होतं. ओके, तर कोणता राजा असा राष्ट्रकूट राष्ट्रकूट शासक अमुक वर्षबद्दल आपले विधान दिले, त्यापैकी सत्य नाही वळखा सांगितलं, म्हणजे चुकीचं वळखा सांगितलं बघा. ओके, तर यापैकी कोणतं चुकीचं आहे बघा, एक कोणतं चुकीचं आहे, तर तो महान बौद्ध संरक्षक होता असं सांगितलं, पण ते चुकीचं आहे, तो महान बौद्ध संरक्षक त्यावेळी नव्हता. पुन्हा एकदा काय राष्ट्रकूट शासक अमुक वर्ष, तर अमुक वर्षाबद्दल विधान कोणकोणते, त्यांनी कन्नड भाषेत कविराज मार्ग नावाने ग्रंथ लिहिले, हे बरोबर आहे 2 नंबरचा. ओके, त्यानंतर दुसरं बघा अरब यात्री सुलेमान यांनी काय केली, त्याची प्रशंसा केली होती, कारण त्या काळी झालं अरब यात्री मोठ्या प्रमाणात भारतात येऊ लागली होती आणि अरबांचे आक्रमण सुद्धा भारतामध्ये होत होतं. त्यानंतर तो स्वतः महालक्ष्मीचा खूप मोठा भक्त होता, हे पण बरोबर आहे, त्यांनी एकदा देवीसाठी प्रसन्न करण्यासाठी बघा एकदा बोटसुद्धा कापून देवीला वाहिलं होतं, हे पण बरोबर आहे. राष्ट्रकूट शासन अमोक वर्षावर याच्यावर UPSC ला क्वेश्चन विचारलेला आहे बघा, आपल्याला विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन बघा, तर खालील विधाने कोण पुन्हा एकदा खालील विधाने कोणत्या चोळ शासकाशी संबंधित आहे ते ओळखा सांगते, म्हणजे कोणता चोळ शासक आहे त्याच्या संबंधित हे विधान आहे ओळखा सांगते. बघा पर्याय बघा, चोळ शासकातील महत्तम शासक होता याबद्दल माहिती तिरुवाल नगडू व करंदई या अभिलेखातून मिळते, म्हणजे कोणत्या अभिलेखातून मिळते, तिरुवाल नगडू व करंदई, हे पहिले एक विधान आहे त्याच्याबद्दल. दुसरं बघा ISV 1021 मस्कीच्या युद्धात श्रीलंकेच्या शासकांना हरवले होते व महेंद्र 5वा बघा याला बंदी बनवून आपल्या चोळ राज्यात आणले होते. ओके, त्यानंतर तिसरं विधान बघा, यांनी कलिंग व बंगाल जे बंगालीमधील पालवंश बघा यांना सुद्धा युद्धात हरवले होते. त्यानंतर चौथं म्हणजे यांनी नवी राजधानी गंगेकोंड चोलपुरम ही स्थापना केली होती. तर असा कोणता चोल शासक आहे हे सर्व विधान त्याला पडतात. तर पर्याय बघू आता, पहिले वीर राजेंद्र, दुसरं राजेंद्र प्रथम, तिसरं प्रांतक प्रथम, आणि चौथे राजाराज राजाधिराज प्रथम. तर कोणते आहे, राजेंद्र प्रथम. बघा हे सर्व विधाने कोणाला सुटवतात, राजेंद्र प्रथम. तर राजेंद्र प्रथम हा खूप महत्त्वपूर्ण चोल शासक जे चोल शासक झाले बघा ते खूप महत्त्वपूर्ण चोल शासक आहे. ज्यावेळी आपण दक्षिण भारताचा अभ्यास करत होतो बघा त्याच्यामध्ये चोळ शासकांचा व चालुक्यांचा खूप मोठा रोल आहे. बाकीचे इतर याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता कमी आहे बघा, पण चोल पांड्य व चालुक्य हे 3 शासक आहे बघा, यांच्याबद्दलची माहिती नक्की अभ्यास होता. आणि त्यानंतर म्हणजे संगमवंश, यापैकी हे 4 महत्त्वपूर्ण अभ्यास होतात, बाकीचे एवढे काही मोठे शासक नाही जे 40-50 वर्षामध्ये समाप्त झाले आहेत बघा. हे महत्त्वपूर्ण 3 असे वंश आहेत की जे बरेच 100 किंवा 200 वंश राहिलेले होते. तर हे जे विधाने दिली आहेत बघा ते राजेंद्र प्रथमशी संबंधित. तर पुन्हा एकदा समजून घेऊ आपण, तर राजेंद्र प्रथम यांनी काय केलं होतं, हा चोळ शासकातील महत्त्वपूर्ण शासक होता बघा, याच्याबद्दल माहिती बरोबर आहे. त्यानंतर तिरुवाल नगडू व करंदेच्या अभिलेखातून याच्याबद्दलची माहिती भेटते. असाच क्वेश्चन डायरेक्ट आयोग विचारू शकतो. त्यानंतर 1021 मस्कीचे युद्धात त्यांनी काय श्रीलंकेच्या शासकांना हरवले, त्यावेळी श्रीलंकेचा शासक कोण होता, महेंद्र 5वा, याला त्याने हरवून बंदी बनवून आपल्या चोळ राज्यात आणले होते. त्यानंतर कलिंग व बंगाल पाल यांना सुद्धा युद्धात त्यांनी हरवलं होतं बघा, या दोघांनी युती करून, कलिंग म्हणजे सध्याचं ओडिसा व बंगाल, या दोघांनी युती करून याच्यावर आक्रमण केलं असन आणि त्यावेळी यांनी त्यांना हरवलं होतं. त्यानंतर यांनी नवी राजधानी गंगईकोंडा चोलपुरम ही स्थापना केली होती. ओके, कोणी स्थापन केली होती, ही राजेंद्र प्रथम याला सुटवतात. ओके, तर अशा प्रकारे
आपण काय केले 14 क्वेश्चन पाहिले बघा मित्रांनो, प्राचीन भारताचे इतिहास जे दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण वंश बघा, जसं चालुक्य पाल चालुक्य पाहिलं, त्यानंतर राष्ट्रकूट पाहिले, पल्लव वंश पाहिलं, पांडे वंश पाहिलं, ओके गंगवंशसुद्धा थोडंफार पाहिलं आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे पण तुम्ही सांगा, जेणेकरून आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ आणत जाऊ. ओके तर तुमच्या मित्रांनासुद्धा आपल्या चॅनलबद्दल नक्की सजेस्ट करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करा. ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.